गार्डन मंगल कार्यालय सावरगाव या ठिकाणी श्री ब्रह्मनाथ विद्या मंदिर पारुंडे 1986 SSC बॅचचा नमस्ते मेळावा संपन्न झालाय. या मेळाव्याच्या प्रसंगी 35 वर्षांनी आपले मित्र एकमेकांना भेटले आहेत, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. 1986 SSC बॅचला शिक्षण देणारे गुरुवर्य महादेव फुंदे सर उपस्थित होते. आपल्या शाळेविषयी व आपल्या गुरूंविषयी असलेल्या भावना प्रत्येकानं व्यक्त केल्या. या भावना व्यक्त करत असताना शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकाच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत होते. अंतिम विचार म्हणजेच सर्वांसाठी शुभाशीर्वाद आदरणीय गुरुवर्य महादेव फुंदे सरांनी ठेवले. बोलताना सांगितले, तुम्ही आता मोठे झालेले आहात, वेळ वाया न घालवता सर्व वेळ सत्कारणी लावा. या मेळाव्याच्या प्रसंगी मीनाखोरे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश शेनकर, एकनाथ गाडेकर, दिगंबर शिंदे, ताराबाई पवार, संगीता पुंडे, सीमा भालेराव, पंढरनाथ सुतार, नवनाथ आनंदराव, राजाराम आंध्रे, दत्तात्रय गवारी, रवींद्रनाथ गवारी, उमेश जाधव, सयाजी काशीद, रघुनाथ केदार, संतोष खोंड, नवनाथ पवार, प्रवीण पवार, रघुनाथ पवार, विश्वनाथ पवार, विक्रम पवार, महबूब शेख, बाळू शिरतर, एकनाथ गाडेकर, किसनराव जाधव आणि उत्तमराव काशीद उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक रामकृष्ण भागवत यांनी केले. उपस्थितांचे आभार ताराबाई पवार यांनी मानलेत. ही रत्न काय काय करतात, मला आता मनोगत व्यक्त केलं त्यावेळेस समजलं. शिंकर काय रत्न काय होत, पारुंड्यात असताना कसं होत, आता कसं, गवारी काय रत्न आहे, त्यावेळेस मला त्या रत्नाची पारखच झाली नाही, आज झाली ती पारख त्यांच्या कार्यात. समज असे सारे रत्न आहेत, प्रत्येकाला सांगत बसलं तर काही वेळच करणार नाही. अशा यात मी आलो, मला आनंद झाला. आता मी इथं आलो कसं, मला एक कल्पना मांडायची. हा कर्परोग सेवा नारायणगावच्या मेनानं तिच्या त्या टोकापासून इकडं दात खेडेवाडी तांदे इकडं नाणेघाटापर्यंत हा कल्परोक्ष आहे. मग या कल्परोक्षाचा लाभ मला कसा मिळाला, मी इथं आलो पारुंड्याला. पहिल्या वर्षी आलो तर मला संस्थेने घेतलं नाही त्या वर्षी, पण ब्रह्मनाथांनी आणि या परिसरांनी मला खेचून आणलं. दुसऱ्या वर्षी आलो, बाकीचे लोक इंटरव्ह्यूला आले होते, मला इथले लोक सोडायलाच तयार नाही. दुसऱ्या वर्षी मी इथं कामाला लागलो, त्यावेळेस रस्ते धरत चांगले नव्हते, पुराच्या पाण्यातून जावं लागत होत. मी कधी पुराच्या पाण्यातून जाणारा नव्हतो, पण कमरे इतक्या पाण्यातून मेनामधीतून मी पलीकडे जायचो यायचो. बऱ्याचशा मुलांना माहीत असेल की मी ढोबळेश्वर आणि मी त्यांच्या सहवासात असायचो आम्ही नेहमी बाबांच्या सहवासात. मग ते नातंथी बाबा असतील किंवा वारकरी संप्रदायाचे बाबा असतील, कधी सापडले कुटुंबात, कधी सापडले मंदिर. मंदिर हटे आणि मठ इथंच आम्ही सापडणार, त्यांचे आम्हाला संस्कार मिळाले आणि त्यामुळं प्रेरणा मिळत गेली. हा कल्पवृक्षाच्या छायेने आलो, माझा वैयक्तिक फायदा झाला पण तुमचाही फायदा झाला. हा कल्पवृक्ष इतका वाढत गेला, त्याचा इतका विस्तार झाला, फक्त पारुंड्यात नाही झाला, वडजमध्ये नाही, चिंचोली नाही, गवारवाडी नाही, वैष्णवधाम नाही, संपूर्ण तालुक्यात झाला त्या कल्पवृक्षाचा विस्तार. फक्त तालुक्यात नाही, जिल्ह्यात, फक्त जिल्ह्यात नाही, भारतातच विस्तार झाला नाही, जगात. या कल्पवृक्षाचं कार्य जगात चाललेलं आहे, आपले विद्यार्थी जगात पसरलेले आहे.
तिथून आपल्या कार्याची माहिती ते घेतात जगातून. हा कल्पवृक्ष असा वाढत चाललेला आहे, त्याचा विस्तार झालेला आहे आणि विस्तार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यातून काही काम करायचे. तर मी जास्त काही काम करू शकत नाही, पण मी माझे विचार मांडणार आहे त्यासाठी. प्रत्येक क्षेत्रात जे जे विद्यार्थी गेले, काही शिक्षण क्षेत्रात आहेत, काही व्यापारात आहेत, काही पोलीस खात्यात आहेत, काही सैन्यात आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, त्या क्षेत्रात आपण आपल्या चांगल्या कामाचा ठसा उमटवायचा आहे. जे शिक्षण क्षेत्रात आहे, मी माझा ठसा तिथं उमटवला पाहिजे. व्यापारात आहे, तिथं मी ठसा उमटवला पाहिजे. मी सैन्यात आहे, तिथं मी ठसा माझा उमटवला पाहिजे. हे कार्य आपल्याला करायचंय. आणि त्या श्री ब्रह्मनाथ विद्या मंदिर पारुंडे, पारुंडे गावची ही शाळा आहे. यंदा पहिली ते दहावी पर्यंत ही शाळा होती, त्यामध्ये फुंदे सर पाचवी ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांना भूगोल आणि इतिहास विषय शिकवायचे. आमची 86 बॅच, जवळजवळ 35 मुलं होती, त्याच्यामध्ये तीनच मुली होत्या, संगीता, सीमा आणि तारा, अशा तिघी जणी होतो. बाकी सगळे विद्यार्थी होते, पण आमच्या ग्रुपमध्ये नवनाथ पवार आणि गाडेकर यांनी हा ग्रुप ऍडमिन केला. आणि सर्व विद्यार्थ्यांना पंढरी सुतार हा सुद्धा त्याच्यामध्ये आहे, सर्वांनी एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. आणि आजचा कार्यक्रम, सरांचा गुरुपूजनाचा कार्यक्रम आम्ही घेतला, अतिशय आनंद वाटला. त्याच्यामध्ये सगळे उच्च पदावर आहेत, कोणी पोलीस खात्यात आहेत, कोणी शिक्षक पेशात आहे, वेगवेगळ्या प्रत्येक व्यापारी क्षेत्रात आहे. पण सरांनी घडवलेली सगळे विद्यार्थी आज चांगल्या पदावर आहेत. आणि विशेष म्हणजे माणूस म्हणून कसं जगावं हे सरांनी शिकवल्यामुळं आज ते नतमस्तक होत आहेत. जिथे जातील तिथे आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत आणि समाजाला एक चांगला संदेश देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मग ते सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव आपलं सरांच्या सांगण्यासारखंच नाव उज्ज्वल करत आहेत आणि देशाची काळजी वाहत आहेत. विशेष म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर असेल, आजूबाजूची माणसं असतील, त्यांना सुद्धा मदत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. म्हणजे दयाळू वृत्ती जी असेल, सौजन्यशील, ही जी वृत्ती सरांच्यामुळे प्रत्येकामध्ये आलेली आहे. आणि प्रत्येकजण आपल्या क्षेत्रामध्ये, मग ते पोलीस दलात असतील किंवा ती म्हणजे आता सर गवारीसारखे ते पाच पांडव नेहमी सर म्हणायचे, त्यांची कायम आम्हाला आठवण आहे. ते सगळेजण गवारवाडीवरून पारुंड्यापर्यंत यायचे. सरांना त्यांचा खूप नितांत आदर असायचा. खरं तर त्या विद्यार्थ्यांचा आदर ठेवला म्हणून ते विद्यार्थी सुद्धा अगदी समाजामध्ये मोठ्या उच्च पदावर आहेत, पण कसलाही गर्व न मानता आज एवढ्या मोठ्या प्रत्येक मोठमोठ्या पदावर जाऊन सुद्धा सरांच्या पुढे ते आजही नतमस्तक होतात, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि आजचा कार्यक्रम या हॉलमध्ये गाडेकर असेल, शेंटकर सर असतील, त्यांनी सुद्धा म्हणजे शेंटकरला आम्ही दादा म्हणतो, त्यांनी सुद्धा या भूमीमध्ये, या सावरगावमध्ये स्वतःचा विकास करून समाजाचाही विकास केला. आणि पाहिजे तेवढी आर्थिक असेल, सामाजिक असेल, जी जी मदत ज्याला ज्याला करायची ती ती करण्याचा प्रयत्न होतो. तर आमची सीमा सुद्धा ही जी माझ्या शेजारी उभी आहे, ती उत्तम व्यावसायिक आहे, टायरची एजन्सी. म्हणजे ती फक्त गृहिणी म्हणून काम करत नाही, म्हणजे सरांच्या विद्यार्थिनींना सरांनी मुलींनी कसं जगावं, मुलींनी स्वाभिमान कसा टिकवावा हे सुद्धा त्यावेळेस शिक्षण दिलेलं होतं. मी आज शिक्षिका म्हणून काम करते. आमची संगीता खऱ्या अर्थाने ती जगाचा पोशिंदा ठरलेली, काळ्या आईची सेवा करून ती आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य दाखवतीये आणि अनेकांचा पोशिंदा ती ठरलेली. त्यामुळे आम्हाला नितांत या कार्यक्रमाबद्दल नेहमीच आदर वाटेल आणि शेवटच्या श्वासापर्यंत हा कार्यक्रम आमच्या लक्षात राहील. धन्यवाद. आज ब्रह्मनाथ विद्या मंदिराचे 86 बॅचचे 10वीच्या वर्गात 86 साली 10वी पास झाले आणि शाळा सुटल्याच्या नंतर जवळजवळ 35-36 वर्षानंतर फुंदे सरांच्या माध्यमातून एक सर्वांना एकत्र येण्याचा योग आला आणि सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या क्षेत्रात करीत असलेल्या कार्याचा उल्लेख करून राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रत्येकजण आपला कार्याचा ठसा उमटत असताना सरांनी केलेलं ज्ञानदान, सरांनी केलेलं मार्गदर्शन, सरांनी दिलेली तत्व याला कुठेही कालबोट किंवा कॉम्प्रोमाइज न करता त्यागाने निष्ठेने आपले कार्य करत आहेत. त्याबद्दल
सर्वप्रथम सर्वांचं आभार मानत असताना इथून पुढेही भविष्यात येणाऱ्या अडचणी आपण सर्व मिळून एकत्रपणे सर्वांच्या पाठीमागे कोणालाही अडचण आली तर ग्रुपचे आपले जेवढे मेंबर आहेत त्या सर्वांनी उभं राहून ते अडचण प्रत्येकाची सोडवण्यासाठी प्रयत्न करू। त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेचसे पोलीस मित्र पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत, काही शेतकरी आहेत, या सर्वांना आपण सर्वांनी या 86 ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणलं आणि आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतात त्याबद्दल सर्वांचं आभार मानत असताना ब्रह्मनाथ चरणी प्रार्थना करीन का यांना निरोगी असं आयुष्य दे, यांच्या हातून आपापल्या कार्यात असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना चांगले यश दे, चांगले कार्य करण्याची सद्बुद्धी दे आणि यांना असंच आरोग्य दे। एवढं बोलून थांबतो। जय जय महाराष्ट्र। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।